आज आपण आयतालेखाशी संबंधित एक गैरसमज पाहू काही मुले विचार करतात की एक स्तंभालेख म्हणजे बार ग्राफ आणि एक आयतालेख म्हणजे हिस्टोग्रॅम हे समान असतात जर त्यांना एखादी माहिती आयतालेखात लिहावयास सांगितली तर ती मुले स्तंभालेख बनवतात स्तंभालेख आणि आयतालेख यांना समान समजणे हा एक गैरसमज आहे हा दूर करूयात येथे या तक्त्यामध्ये दर्शविलेले आकडे मार्च महिन्यात राहुलच्या गावात वाचनालयात येणाऱ्या वेगवेगळ्या वर्षातील समूहाच्या वाचकांची संख्या दर्शवितात रोहनने ही माहिती स्तंभालेखाच्या रूपात लिहिली तर सोहनने ही माहिती आयतालेखाच्या रूपात लिहिली हे पाहून तुम्ही या दोघांमध्ये काय फरक आहे हे सांगू शकाल का विचार करा चला आम्ही सांगतो स्तंभालेख आणि आयतालेखात समान आकड्यांना वेगवेगळ्या प्रकाराने लिहिले आहे दोन्ही प्रकारांचे निरीक्षण आपापल्या जागेवरती बरोबर आहे परंतु या दोघांमध्ये फरक दिसू शकतो जसे एका स्तंभालेखात स्तंभांची उंची निरीक्षणांच्या वारंवारतेशी म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्झर्वेशनच्या समप्रमाणात म्हणजे प्रपोर्शनल असते म्हणजे निरीक्षणाची वारंवारता लांबीच्या रूपात लिहिली जाते जेव्हा की आयतालेखात आयताचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल्स वर्गांच्या म्हणजे क्लास इंटरव्हल्सच्या वारंवारतेशी समप्रमाणात असते म्हणजे वारंवारता आयतांच्या क्षेत्रफळाच्या रूपात लिहितात आयताच्या लांबीच्या रूपात नाही अशाच प्रकारे स्तंभालेखात स्तंभांची रुंदी समान असते तर आयतालेखात हे आवश्यक नसते जर वर्ग समान रुंदीचे असतील तर आयतांची रुंदी समान असते परंतु जर वर्ग समान रुंदीचे नसतील तर आयत देखील समान रुंदीचे नसतात आयतालेख अखंडित वर्गीकृत वारंवारता वितरणासाठी म्हणजे कंटिन्युअस ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी बनविला जातो म्हणून आयतांच्या मध्ये रिक्त जागा म्हणजे गॅप नसते परंतु स्तंभालेख वेगवेगळ्या विभागांची तुलना करण्यासाठी काढला जातो जेव्हा की आयतालेख आकड्यांचे वितरण समजण्यासाठी काढला जातो उदाहरणासाठी या आयतालेखात तिन्ही वर्षांच्या वर्गांना एका भागाच्या रूपात लिहिले आहे वेगवेगळ्या वर्षाच्या वर्गातील वाचकांची तुलना केली जाऊ शकते जसे की येथे सर्वात जास्त वाचकांचे वय वीस ते चाळीसच्या मध्ये आहे जर आपण आयतालेख पाहिला तर आपल्याला दहापासून सत्तर पर्यंतच्या वाचकांच्या संख्यांचे वितरण समजेल तर आज आपण आयतालेखाशी संबंधित एक गैरसमज पाहिला